उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे व्यापाऱ्यांच्या अँटीजेन टेस्टसाठी नगर परिषदेच्या नाट्यगृहात व्यवस्था करण्यात आली आहे। व्यापाऱ्यांना अँटीजेन टेस्ट कंपल्सरी केली असून आज नाट्यगृहात जवळपास 80 टेस्ट करण्यात आल्या। या टेस्ट संशयाच्या भवरात अडकल्या असून त्यांचे कारण म्हणजे येथे पॉझिटिव्ह आलेल्या 15 ते 20 व्यापाऱ्यांनी खाजगी व शासकीय रुग्णालयात पुन्हा अँटीजेन टेस्ट केली तेव्हा दोन्हीकडे निगेटिव्ह रिपोर्ट आले। आरोग्य प्रशासनाच्या या गंभीर प्रकारामुळे व्यापाऱ्यातून संताप व्यक्त होत आहे। नाट्यगृहातील आरोग्य कर्मचारी प्रमुखांची भेट घेऊन विचारणा केली असता सध्या अँटीजेन टेस्ट बंद केली असून किटवर जे दिसले त्याप्रमाणे रिपोर्ट दिले। याबाबत कॅमेरासमोर बोलण्याचे अधिकार आम्हाला नाही, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना विचारा असे यावेळी सांगण्यात आलं। तर तहसीलांना विचारले असता सर्व टेस्ट पुन्हा RT-PCR करण्यात येणार असल्याचे सांगत बैठकीला जायचे असल्याने कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला। कोरोना अँटीजेन टेस्ट रिपोर्टमध्ये तफावत आढळल्याने संभ्रम निर्माण झाला असून एखाद्या BP शुगरचा त्रास असणाऱ्या व्यक्तीस अशा संभ्रमाने काही झाल्यास कोण जबाबदार अशा आरोग्य विभागाच्या गोंधळाने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चौकशी करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे। रणारायण शिव मंदिर माझं स्वतःचं चाट भांडारचं दुकान आहे। मध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी जे आदेश काढला होता COVID-19 संदर्भामध्ये की प्रत्येक व्यापाऱ्यांनी जाऊन नगर परिषदेमध्ये जाऊन आपली टेस्ट करून घ्यावी, त्या अनुषंगाने आम्ही आज जाऊन टेस्ट केल्या सकाळी। तर तिथं आमचे 10 लोकांनी माझ्यासोबतचे आजूबाजूचे 10 लोक आहेत त्या सर्वांचे रिपोर्ट ते पॉझिटिव्ह दाखवले गेले, परंतु नंतर आम्हाला ह्या गोष्टीचा संशय आल्यामुळे आम्ही पुन्हा तो रिपोर्ट घेऊन आम्ही इथं सिव्हिलला आलो आणि तीच टेस्ट रिपीट आम्ही इथं सिव्हिलला केली। तर या ठिकाणी आम्हाला निगेटिव्ह दाखवण्यात आलं। मग आमच्यासारख्या गरीब असं करून खाणारे लोक व्यापारी लोकांनी कोणावर विश्वास धरायचा? टेस्ट कशाची केली तुम्ही? रॅपिड टेस्ट नाकातून स्वॅब दिले गेले दोन्ही ठिकाणी सेमच टेस्ट दिली गेली। तर जिल्हाधिकारी साहेबांना एवढी विनंती आहे की ह्याच्यामध्ये जरा लक्ष घालून जरा काय कारभार चालू आहे खरा खोटा ते त्यांनी जरा लक्ष देऊन व्यापारी लोकांना जरा सहकार्य करावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर ह्या कोविडमुळे एकतर व्यापारी व्यवसाय वगैरे सगळे थंड आहेत आणि हे लोक आमच्याकडे येऊन तुम्ही टेस्ट केली नाही काय नाही म्हणून आम्हाला 500-500 रुपये फाईन करतात, 5-5 हजार 5-5 हजार 500-500 रुपये फाईन करतात। मग आज आम्ही टेस्ट केली, जर आज आम्ही जर नाट्यगृहाच्या जर टेस्टवर बसलो असतो तर आज आम्हाला किती आमची हरासमेंट झाली असती, आमची किती पिळवणूक झाली असती, आमच्या घरच्या लोकांना काय वाटलं असतं, कुणाच्या घरामध्ये BP शुगरचे माणसं आहेत, कुणाच्या घरामध्ये वयस्कर माणसं आहेत, कुणाच्या घरामध्ये कर्ता माणूस एकच असतो, त्या लोकांनी करायचं काय? ह्या हे जर असे जर रिपोर्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह यायला लागले त्याच्यामध्ये जर काय कमी जास्त झालं गेलं तर ह्याला आम्ही कुणालाच हे जिम्मेदार धरायचं? माझी एवढीच विनंती कलेक्टर साहेबांना आहे की त्यांनी ह्या गोष्टीला जरा लक्ष घालून व्यवस्थित रिपोर्ट वगैरे देण्यात यावे करावे, विनाकारण व्यापारी लोकांची पिळवणूक होत आहे त्याच्याकडे थोडं लक्ष देण्यात यावं। अभिमानी रमेश नलवडे, माझ्या मालकांचा पॉझिटिव्ह नगरपालिकेमध्ये नाट्यगृहामध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता, नंतर आम्ही सिव्हिलमध्ये जाऊन चेक केल्यानंतर निगेटिव्ह आला। मग आमच्या मला सांगाय का त्या BP शुगर असणाऱ्यांना तिथं जर झटका आला काय झालं आमच्या घरच्यांना तर आम्हाला किती त्रास होणार आहे त्याचा? तपासणी कशाची केली होती? कोरोनाची। कशा प्रकारची? अँटीजेन टेस्ट केली होती का RT-PCR केलं होतं? नाकात न केली होती, मानसिक शारीरिक सगळाच त्रास आहे किंवा आम्हाला पुन्हा अजून तिथं भाडं द्यावं लागतंय, तुम्ही टाइम व्यवस्थित ठेवला नाही, कसं करायचं आम्ही कसं भागवायचं सगळं? यवतमाळ जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत देवळकर यांनी व्यापारी संघटनेचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि टायमिंग बी कमीत कमी 9 ते 7 पर्यंत केलेलं आहे, त्याच्यानंतर दंड फाडत आहेत आणि त्याच्यानंतर सगळे व्यापारी एवढे घाबरलेले आहेत सध्या की त्यांना टेस्ट कुठं घ्यावी आणि कुठं नाही ते कळणं झालं, त्याच्यामुळे टेस्ट नगरपालिकेमध्ये केले तर तिथं 75 जणांची पॉझिटिव्ह दाखवले व्यापारी दुकानदारांचे, नंतर सिव्हिलला केल्यानंतर त्यांनी निगेटिव्ह दाखवले होते रिपोर्ट। मग ही नेमकं कुठला रिपोर्ट? सिव्हिलला किती जणांनी तपासणी केली तुम्ही? सिव्हिलला आतापर्यंत आमच्याकडे रिपोर्ट आहेत 15 ते 20 रिपोर्ट आहेत आता सध्या, त्याच्यामध्ये एक पण पॉझिटिव्ह नाही आहे, सगळे निगेटिव्ह आहेत। फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी जे अधिकारी आहेत सिव्हिलचे समजा नगरपालिकेचे घेतले त्यांचा जरा पाठपुरावा करावा। टेस्ट केली थांबा बोला नाट्यगृहात टेस्ट केली तर पॉझिटिव्ह आले,
आणि परत सह्याद्रीमध्ये खाजगीमध्ये 500 रुपये देऊन टेस्ट केली तर निगेटिव्ह आली, आणि शिवेलमध्येच टेस्ट केली तरी निगेटिव्ह आली. काय करायचं आता धंद्यावालीने? काय कशाची टेस्ट केली होती आणि कुठे केली होती? कोरोनाची. कुठे केली होती? नगर परिषदच्या वतीने केली होती का? नगर परिषद. तिथला रिपोर्ट काय आला तुमचा? पॉझिटिव्ह. तिथला रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सिव्हिल सह्याद्रीचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे.